चाकण पालिकेच्या वतीने शहरासाठी अग्निशमन बंब व अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली आहे. चाकण नगर परिषदेच्या मार्फत चाकण शहर व परिसरासाठी अग्निशमन बंब आणि अग्निशमन केंद्र यांचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते व स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमास चाकणच्या नगराध्यक्ष स्नेहा नितीन जगताप, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, ऋषिकेश झगडे, धीरज मुटके, गटनेते निलेश गोरे, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, सभापती प्रवीण गोरे, सुदाम शेवकरे, प्रकाश भुजबळ, सुजाता मंडलिक, हुमा शेख, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक महेश शेवकरे, विशाल नाईकवाडे यांच्यासह रोहन गोरे, साहेबराव कड, किरण कौटकर, माजी पंचायत समिती सदस्य भाजप नेते अमृत शेवकरे, राजन परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष अजय जगनाडे, दत्ता जाधव, शेखर पिंगळे आणि मुख्याधिकारी नाना कामठे आदी उपस्थित होते. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन या कामासाठी एक मल्टीपर्पज ॲडव्हान्स व्हेकल आपण या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. या अग्निशमनच्या ज्या वाहनाच्या सुविधा ज्या आहेत या सर्वात सध्याच्या यांनी सर्वात अत्याधुनिक अशा सेवा या वाहनाच्या मार्फत देण्यात येणार आहे. या वाहनामध्ये नियमितपणे जे करतात पाण्याने आग विझवणे याच्या व्यतिरिक्त आपण केमिकल फायर सिस्टीम पण याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण या गाडीमध्ये एक कूलिंग चेन आहे आपल्याकडे ज्याला विंच असे बोलतात. त्याच्यामध्ये आपण 5 टनापर्यंतच्या कॅपॅसिटीचे कुठलेही जड वाहन किंवा झाडाचा ओंडका वगैरे आपण रस्त्यावरून वेगळा ओढून आणू शकतो. तसेच या गाडीला एक जनरेटर सुविधा आहे ज्याच्यातून 3.5 KV ऊर्जा तयार केली जाऊ शकते आणि या लाईटच्या माध्यमातून आपल्याला जे झाड कटिंग करणे रस्त्यात पडलेले किंवा इतर आपत्तीच्या वेळेस त्याचे कटर्स पण या गाडीमध्ये उपलब्ध आहे. तसेच विशेष याच्यात सुविधा आणखी आहे की जी मल्टीपर्पज प्रेशर पंप या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या प्रेशर पंपच्या सहाय्याने आपण कमीत कमी पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त आग विझवण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या गाडीमध्ये एक कूलर सिस्टीम आणि जे आपण ऐनवेळेच्या आगीच्या याच्या वेळेस गॅस कटरची सिस्टीम अशा या सर्व सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या प्रकारचं व्हेकल सध्या तरी फक्त आपल्यापासून जवळ पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोनच महापालिकेमध्ये आहे. या चांगल्या प्रकारची सेवा आपण नगरपालिकेच्या मार्फत चाकणकरांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी या ठिकाणी माध्यमातून अग्निशामक केंद्र व आपत्कालीन व्यवस्था केंद्र याचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे. नितीन शेटगोरे यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आता आमच्या आला त्याचं सर्वात महाल तुम्ही या ठिकाणी घेऊन
आपला धन्यवाद देतो आणि या मल्टीपर्पज अग्निशमन वाहनाचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि आपलं धन्यवाद देऊया. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.